मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या 5 ऑक्टोबरच्या भागात आपण पाहू शकतो की आजोबांचं अपहरण झाल्यानंतर पोलीस CCTV कॅमेरा चेक करू लागतात, पण त्यामध्ये कुठेच अपहरणकर्त्याने आजोबांचं अपहरण कसं केलं हे दिसत नसतं. त्यामुळे नेत्राला व शेखरला हे सगळं काही रुपालीनेच केलं असावं असं संशय येतो व त्यामुळे नेत्राला खूपच वाईट वाटू लागतं व आपल्याला सगळं काही माहिती असूनसुद्धा आपण आजोबांचं रक्षण करू शकलो नाही असं म्हणत ती रडू लागते. दुसरीकडे बंटी मामा आजोबांना घेऊन जात असतो, तेवढ्यातच तिकडे बाबूशीची बस थांबलेली असते. अचानक आजोबांना ज्या गोणीमध्ये ठेवलेलं असतं ती गोणी खाली पडते व बंटी मामाचं तिकडे लक्ष नसतं. तेवढ्यातच बसमध्ये चढणारा एक व्यक्ती, त्याच्याकडेही तशीच गोणी असते. ती गोणी देख आजोबांना ज्या गोणीमध्ये ठेवलेलं असतं त्या गोणीच्या बाजूला येऊन पडतच बसचा कंडक्टर बंटी मामाला हाक मारतो व बंटी मामा चुकून दुसरी गोणी उचलतो व ज्यामध्ये आजोबांना ठेवलेलं असतं ती गोणी बाबूशीच्या बसमध्ये चढवली जाते. दुसरीकडे रुपाली इंद्राणीला फोन करते व बंटीने काम यशस्वीपणे केलं आहे, CCTV देखील काहीच दिसलं नाही, त्यामुळे तू निश्चिंत राहा व बंटी तिकडे पोहोचल्यावर तू पद्माकरची योग्य ती विल्हेवाट लाव व चेहराही दिसता कामा नाही, बॉडी सापडता कामा नाही असं म्हणते. बंटी मामा थोडासा पुढे जातो तेव्हा तिकडे काही पोलीस बंटी मामाला थांबवतात व गोणीमध्ये काय आहे हे दाखवायला सांगतात, त्यामुळे बंटी मामा खूपच घाबरून जातो. बंटी मामा गोणी उघडतो तर त्यामध्ये भांडी असतात व त्यामुळे बंटी मामाला आजोबा इकडनं कुठे गेले हे कळत नाही. तेवढ्यातच त्याला बाबूशी बसजवळ आपल्याच गोणीच्या बाजूला एक गोणी पडली होती व आपण चुकून ती गोणी उचलली हे लक्षात येतं व त्यामुळे बंटी मामा लगेचच बसकडे धाव घेत. इकडे नेत्राला आपल्याला सगळं काही माहिती असूनसुद्धा आपण आजोबांना वाचवू शकलो या गोष्टीचं खूपच वाईट वाटू लागतं व त्यामुळे आजोबा सुखरूप राहू दे अशी प्रार्थना ती देव्याईकडे करू लागते. तर बंटी मामा इंद्राणीला जाऊन भेटतो. इंद्राणी बंटी मामाला लगेचच पद्माकरला जाऊन आपल्याला त्याची विल्हेवाट लावायची असं म्हणते, पण बंटी मामा रडू लागतो व माझ्याकडून एक मोठा घोळ झालाय असं म्हणत घडलेली सगळी हकीकत इंद्राणीला, त्यामुळे इंद्राणीलाही देवी आईच्या मनात नक्की काय आहे हे समजत नसतं. दुसरीकडे नेत्रा रुपालीच्या खोलीमध्ये चहा घेऊन पोहोचते व तेव्हा रुपाली मुद्दामून नेत्राला हे सगळं काही इंद्राणीने केलं आहे असं म्हणते, पण नेत्रा हे सगळं काही तुम्हीच केलंय याची मला पूर्णपणे खात्री आहे असं म्हणते व त्यामुळे रुपालीला आता आपण नेत्राला आपल्या जाळ्यामध्ये पुरतं अडकवलं आहे असं वाटू लागतं व इकडेच हा एपिसोड संपतो.